गोवे काय का 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 रे काय काही खेळतोस का नाही म्हटला सगळे खेळ खेळतो म्हटला मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो थंडीच्या दिवसात पिटत नाही ना लवकर काड्या त्यामुळे सगळ्या संपल्या होत्या कशी बसी एक काडी पिटली त्या एका काडीनं ह्याची पिढी पिटली ती म्हणला हरदी पी आर दी मला राहू राहतो कीर्तन हे महाराष्ट्रातील आध्यात्मिक परंपरा तर लावणी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककला आहे कीर्तन प्रकारात इंदुरीकर महाराज आणि लावणीमध्ये गौतमी पाटील हे नेहमी चर्चेत राहतात त्यावर वादही गाडतात सध्याच्या स्थितीला एक चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलवर केलेलं एक वक्तव्य इंदुरीकर महाराज म्हणाले की तिच्या एका कार्यक्रमासाठी लाखोंनी पैसे मोजणारे लोक कीर्तनासाठी नुसते पाच हजार रुपये जरी वाढून मागितले तरी कटकट करतात हे पूरे कि एक वाक्यच पुरेसं म्हणायचं की पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती म्हणजे इंदोरीकर महाराज आणि गौतमी पाटील हे दोघे नेमके किती मानधन घेतात हेच आज आपल्या विषय सोपाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रवीण सुरवसे लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो इंदोरीकर महाराज शिवलीला पाटील नितीन भानगुडे पाटील गौतमी पाटील ही नावं जरी घेतली तरी या व्यक्तींना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो याचं कारण म्हणजे त्यांची कार्यक्रम या सगळ्याच लोकांच्या कार्यक्रमाला हजारोंची गर्दी जमते या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच त्यांनी प्रसिद्धी देखील मिळवली म्हणूनच की काय त्यांच्या मानधनाच्या देखील तशाच असतात तर सुरुवात करूया इंदोरीकर महाराजांपासून याचं कारण म्हणजे सध्या विषय सुरू झालाय तो इंदोरकर महाराजांमुळेच तर आपल्याकडच्या वारकरी संप्रदायाला आणि कीर्तन परंपरेला मोठा वारसा मोठा इतिहास आहे गावोगावी प्रबोधन करण्यासाठी सुरू झालेल्या या कीर्तनाला सोशल मीडियात देखील मोठी प्रसिद्धी मिळाली आणि या माध्यमातूनच इंदोरीकर महाराज हे राज्यभर प्रसिद्ध झाले त्यांच्या कीर्तनाला युट्यूब फेसबुकवर लाखो व्ह्यूज मिळू लागले तशी त्यांना राज्यभरातून मागणी देखील वाढू लागली मागच्या काही वर्षापासून इंदोरीकर महाराजांच्या पुढील दोन वर्षापर्यंतच्या तारकाय बुक आहेत मागच्या आठवड्यात एका कीर्तनात बोलताना महाराज म्हणाले की गौतमी पैसे मोजणारे लोक कीर्तनासाठी नुसते पाच हजार रुपये जरी वाढून मागितले तर कटकट करतात इंदोरीकरांनी वक्तव्य केलं आणि दुसरीकडे या वाक्याच्या लगेच बातम्या झाल्या मग प्रश्न आला की इंदोरीकर महाराज कीर्तनाच्या एका कार्यक्रमासाठी तब्बल किती मानधन घेतात तर आपल्या एका कीर्तनासाठी इंदोरीकर महाराज हे पन्नास हजार ते एक लाख रुपयापर्यंतचे मानधन घेतात तो तो खरतर, तर याचाच पुढचा विषय येतो तो म्हणजे गौतमी पाटीलचा तर गेल्या काही महिन्यात सोशल मीडियावरती गौतमी पाटीलची मोठी चर्चा आहे राज्यभरात अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्याला मोठी गर्दी देखील जमती पण त्या जमलेल्या गर्दीमुळे झालेला एक गोंधळ हा देखील एक मोठा चर्चेचा विषय आहे गौतमी पाटील एका स्टेज शो साठी किती मानधन घेते असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर पहा काही दिवसांपूर्वीच ओळखीच्या एका कार्यकर्त्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता तर त्याने दिलेल्या माहितीनुसार गौतमी ही तिच्या एका स्टेज शो असो अथवा कार्यक्रम यासाठी सव्वा लाख रुपये मानधन घेते बाकी तिच्या कार्यक्रमाचा खर्च तर वेगळाच असतो त्यामुळे गौतमी पाटीलचा एक कार्यक्रम म्हणजे हा काही लाखोचा विषय आहे आता कार्यक्रमाच्या पैशाचा विषय निघालास तर आपल्याकडे काही बाकी मंडळी देखील आहेत त्यांचेही असेच जाहीर कार्यक्रम असतात त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया छत्रपती शिवरायांवरील भाषणामुळे चर्चेत असलेले नितीन बांधुडे पाटील यांचीही मोठी चर्चा असते त्यांची भाषणे ऐकायलाही मोठी गर्दी होते बांधगुडे पाटलांच्या इतिहासावरील व्याख्यानाची मागणी ही मोठ्या प्रमाणावर असते काही लोकांशी चर्चा केल्यावर अशी माहिती मिळाली की बानगुडे पाटील एका कार्यक्रमासाठी पन्नास हजारांच्या आसपास मानधन घेतात मागच्या काही दिवसांपासून असंच एक नाव सोशल मीडियावर चर्चेत आलं ते म्हणजे शिवलीला पाटील कीर्तनकार म्हणून चर्चेत आलेल्या शिवलीला पाटील चर्चेत आल्या त्या बिग बॉस या रियालिटी शो मुळे कीर्तन करता करता त्या अचानक बिग बॉस मध्ये गेल्या आणि बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या मध्ये गेल्यामुळे त्या मीडियाच्या समोर देखील आल्या पण यामुळेच त्यांच्यावरती प्रचंड टीका देखील झाली वारकरी संप्रदायातल्या लोकांकडूनही त्यांच्यावरती टीका करण्यात आली परिणामी शिवलीला पाटील यांना काही दिवसातच त्यातून बाहेर देखील पडावे लागले पण आजही शिवलीला पाटील या सोशल मीडियावरती प्रसिद्ध आहेत तर शिवलीला पाटील कीर्तनाच्या एका कार्यक्रमाचे जवळपास तीस हजार रुपये एवढं मानधन घेतात बाकी आता ही यादी तर बरीच मोठी होऊ शकते तुम्हाला अशाच काही लोकांबद्दल माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा आमचे असेच नवे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला तसेच आमचे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका